नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बस वेळापत्रक म्हणजेच एसटी प्रवास करत असताना वेळापत्रक त्यांचा माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही बसमध्ये प्रवास करत असताना अनेक वेळा तुम्हाला बस कोणत्या वेळेला कोठे जाते याबाबत माहिती नसते. तुम्हाला एखाद्या गावाकडे जायचं आणि बसांचा टाईमटेबल न माहीत असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे मुख्यत्व सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी बस वेळापत्रक या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला टाईमटेबल समजेल ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर सर्वात अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. गुगल प्ले स्टोअर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी असेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि प्ले स्टोअरमध्ये या. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सर्च करायची, ती म्हणजे बस टाईमटेबल महाराष्ट्र असं नाव सर्च करा आणि तुम्हाला खाली जे आहेत बस टाईमटेबल महाराष्ट्राचा लोगो दिसत आहे त्यावर क्लिक करा. अशा प्रकारचा लोगो आहे आणि तोच तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा. तुमच्यासमोर हा ॲप ओपन होईल. अशा प्रकारे बघेल दिसेल तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. आता यामध्ये बघितलं तर तुम्हाला संपूर्ण विभागानुसार या ठिकाणी जे आहेत टाईमटेबल देण्यात आलेले प्रत्येक विभागाचे या ठिकाणी माहिती देण्यात आले. जसे या ठिकाणी अमरावती विभाग, यवतमाळ विभाग, अकोला विभाग, बुलढाणा विभाग, त्यानंतर नागपूर विभाग, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, अशा प्रकारे संपूर्ण विभागांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जसं की आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा बघायचा असेल तर त्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. आता ही जरी ॲडव्हर्टाईज येत असेल तरी त्यावर फक्त एक्सवर क्लिक करा. तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल. आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला नांदेडकडे जायचे आहे की त्या ठिकाणी बीडकडे, परभणी, हिंगोली, जिंतूरकडे जायचे किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला जायचं आहे. आपण सहसा आपण छत्रपती संभाजीनगरवर क्लिक करूया. आता छत्रपती संभाजीनगर बस स्थानक तुम्हाला निवडायला सांगेल. आता कोणत्या बसस्थानकावरून तुम्ही या ठिकाणी जाणार आहात, जसे की आपण छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकावरून जाणार आहात त्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगरला क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी बघू शकता सकाळी 12:30 या ठिकाणी धुळेला बस आहे. त्याचबरोबर 12:00 धुळे, त्यानंतर सकाळी 12:45 नागपूर, अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी टाईमटेबल लावलेला आहे. या टाईमटेबलानुसार या ठिकाणी बसेस जातात. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरवरून जाणारे सर्व बसेसचा या ठिकाणी तुम्हाला टाईमटेबल कळेल. पंढरपूर, शिर्डी असेल, सिल्लोड असेल, या ठिकाणी ज्या बसस्थानकाकडे हा बस जात आहे त्या बसस्थानकांचं या ठिकाणी टाईमटेबल आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाईमटेबल बघू शकता. संपूर्ण टाईमटेबलची लिस्ट आहे आपल्याजवळ. घर बसल्या तुम्ही टाईमटेबल बसून बघू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर या टाईमटेबलानुसार तुम्ही प्रवास करू शकता. तर हा अशा प्रकारचा आजचा आपला बस म्हणजेच एसटीचा टाईमटेबल होता. टाईमटेबल कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.